कधी सगळं आता साहेब निर्णय घेणार साहेबांच्या मनाव पण एक सांगतो सरकार शंभर टक्के झालं बर फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार बरोबर काय दिलं दिलं नाही आपल्याला काय फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्य आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे हो आता फडणवीस साहेबांचं माझं तुम्हाला नातं माहित आहे भाव भावा सारखं आमचं नातं आहे बरोबर साहेब मला मुलासारखं बघते मुला मुलाच्या नजरेनं बघते असं मुलाला मुला बघितले लय नजर त्या मासाहेब माझ्या व्हाय हो जाऊ दे पण ह्यात न आपल्या तालुक्यात मात्र काय मला मंत्रिपदात रस नाही मला रस आहे आपली काम बरोबर बर कामच एवढी करू की पुन्हा तीस चाळीस हजार मतांनी निवडून न्यो। येऊ पुन्हा मांडू आम्हाला मंत्री करा खरंय खरं हे काय आता पुन्हा हल पाच पंचवीस वरची हलत नाही बरोबर बरोबर नाही ती दिल्ली सत्ता आहे सगळं मोदी साहेबांना मनात आणलं पाहिजे तेवढं लाखो करोड महाराष्ट्राला द्यायची ताकद आहे त्या माणसात आता सध्या निधीची नाही रडत दिल्ली बर... जी यश निधी नाही दिल्ली असं करणार अरे तुमचं गणित चुकलं तर दिल्ली काय द्यायची आता बरोबर बरोबर बर, आपल्या लोकांना शरद पवारच्या पार्टी हा रागच आहे हो दीपक आबाच प्रेम आहे आबाविषयी चांगला आहे आपली माणसं तिची अडचण नाही पण साहेब अजित पवार साहेब दादाच कुठं आवडते आपल्या लोकांना आवडत आपले लोक नाराज आहेत त्यांच्यावर हम्म त्यांना आवडते सांगू कार्यकर्ते आग्रह कुठे ऐन वेळी निर्णय झाला बरोबर बरोबर चालतंय ठीक आहे पटला तू आता गुलालाच भरून तू काळजी करू नको आहे इथ म्हणलं शंभू राजाना बरोबर लढाई शंभर टक्के जिंकणार घडतय कसा उद्धव साहेबांना साहेब होत नाही त्यांना प्रत्येक आमदार आता सुद्धा देव माणूस मानतोय देव, देव। प्रत्येक माया से सगळ्यांच्या मनात एवढं आदर आहे उद्धव साहेबाविषयी बरोबर हुँँ। सगळ्यांच्या अडचणाशी आम्ही जगत नाही बरोबर अडीच वर्षात आमच्या आमदार क्या राष्ट्रवादी नाही खात्या आणि उद्या भांडा झालं तर आम्ही राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ या बरोबर आम्ही मोकळ राहतो या बरोबर हीच भावना प्रत्येकाची झालेली काय पण आली ते सगळी गोळा तर किती झाली ती तर आता शेचाळीस चाकडा लागला सांगा शिवसेनेची जवळ एकेचाळीस झाले ती अजून दोघ तिघ वाटवायची पंचेचाळीस होते आली बघा बर आणि पक्ष आठ होते आली आणि अडीच वर्ष तुम्हाला सांगतो तुमची जबाबदारी आहे काय तालुक्या विकास होईल बघत राव बघत राह तू ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्याचा होणार इतिहासाला आपल्या नावाची नोंद घ्यावी लागणार बरं आता सुद्धा आपण भरपूर केलाय अजून बरीच काम ती बाळासाहेब ठाकरेंच नाव द्यायचं ती पण तसंच राहिले अडीच वर्ष काय ह्याला का पैसे आहेत का फंड आहे का काय आहे पक... सांगोला उपसा सिंचन योजना ह्याला फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना हे नाव द्या तेरा चौदा पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला झाली बरोबर त्या बर जयंत पाटील साहेब आहे कार्यालयात झाली कोणी त्याचा विचार करणार तुम्ही परवा मुख्यमंत्री बैठकीत माग ना दोन महिन्यापूर्वी स्पष्ट बोललो ना साहेबाला काय खर्च येतो ही झाल ना बरं दोन महिने झाले बैठकून आता जर निर्णय कुठं आहे खरं एक त्या बैठकीत आपण बोललो सगळे मुद्दे मांडले साहेबांनी ऐकून घेतले रिझल्ट कुठं आहे आणि परवा सुद्धा आपल्याला ती एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र जी मागितली ती सगळे पैसे मिळाले आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगतो सरकार शंभर टक्के झालं बर फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार बरोबर काय दिलं दिलं नाही आपल्याला काय फडणवीस साहेब मुख्यमंत्री ज्ञान साहेब उप आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे हो आता फडणवीस साहेबांचं माझं तुम्हाला नातं माहित आहे माहिती आमचं नातं आहे बरोबर आशिंदे साहेब मला मुलासारखं बघते मुला मुलाच्या नजरेनं बघते असं मुलाला मुला बघितले बरोबर लय प्रेमळ नजर त्या मासाहेब माझ्या व्हाय हो जाऊ दे पण ह्यात न एक घड आपल्या तालुक्यात मात्र खास मला मंत्रिपदात रस नाही मला रस आहे आपली काम बरोबर बर कामच एवढं करू की पुन्हा तीस चाळीस हजार मतांनी उडून येऊ पुन्हा मांडू आम्हाला मंत्री करा खरा खर आहे का आता पुन्हा हलता येत पाच पंचवीस वरची हलत नाही बरोबर बरोबर हल नाही दिल्ली सत्ता आहे सगळं मोदी साहेबांना मनात आणल्यावर पाहिजे तेवढं लाखो करोड महाराष्ट्राला द्यायची ताकद आहे त्या माणसात आता सध्या निधीची नाही रडत बसले ती दिल्लीची श्री निधी ना दिल्ली असं करणार अरे तुमच गणित चुकलं तर दिल्ली काय द्यायची आता बरोबर